ताजमहल मला भारत देशातील खूप सारे पर्यटनस्थळे आवडतात पण त्यातील उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे स्थित असणारे ताजमहल हे माझ्यासाठी खूपच खास आकर्षण आहे कारण ताजमहलची वास्तुकला आणि संपूर्ण परिसर खूपच आकर्षक आणि मनाला आचंबित करणारा आहे कारण ताजमहलमध्ये खूपच सुरेख आणि रेखीव कोरीव काम करण्यात आलेले आहे तसेच ताजमहल ही वास्तू संगमरवळ दगडापासून तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे त्याचे पांढरे शुभ्र रूप आणखीनच उठून दिसते असेही म्हटले जाते की ताजमहलचा रंग वेळेनुसार बदलत असतो म्हणजे सकाळी ताजमहल शुभ्र दिसतो आणि संध्याकाळी सूर्य मावळतीला तो गुलाबी भासतो ताज ही वास्तू इतकी सुंदर आहे की कुणालाही या वास्तूची भुरळ पडू शकते मी जेव्हा पहिल्यांदा ताजमहल पाहिला होता तेव्हा त्याच्या सुंदरतेमुळे चक्क भारावून गेले होते मला आजही आठवतंय मी इयत्ता आठवीमध्ये असताना आमच्या शाळेची सहल आग्रा पाहण्यासाठी आलेली होती त्यावेळेस आम्ही तीन दिवस येथे आग्रा शहरात थांबलो होतो आम्ही आग्रा शहरातील जवळपास सर्व पर्यटनस्थळे पाहिली होती पण त्यातील ताजमहल हे मला सर्वाधिक आवडले होते आम्ही सहलीच्या वेळेस ताजमहलचा पूर्ण परिसर फिरून पाहिला होता ताजमहलच्या सुरुवातीला खूप मोठे भव्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच खूप सारे पाण्याचे कारंजे आहेत यातील विशेष गोष्ट म्हणजे हे सर्व कारंजे एकाच फवारा सोडत होती त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती असे वाटत होते की कारंजातील फवारे जणू काही एखाद्या संगीतावर नृत्यचा संपूर्ण परिसर सुंदर बगीच्याने व्यापलेला आहे त्यात त्या परिसराला शोभा देणारी खूपच सुंदर वेगवेगळी झाडे आहेत आणि त्यातील काही झाडांच्या सावलीत पर्यटकांना बसण्यासाठी बाकांची देखील व्यवस्था आहे संपूर्ण ताजमहलचा परिसर फिरून थकलेली लोक या बाकावर बसून थंड सावलीत विसावा घेताना दिसत होती ताजमहलाच्या मुख्य इमारतीच्या भोवताली चार उंच मनोरे उभे आहेत या परिसरात दोन मशीद आहेत पण त्यातील एक मशिदीचे तोंड मक्केच्या दिशेने नसल्याने त्यातील एकच मशीद वापरात आहे असे तेथील काही लोकांकडून आम्हाला माहिती मिळाली तसेच पर्यटकांसाठी येथे एक गेस्ट हाऊस देखील आहे पण या गेस्ट हाऊसमध्ये सध्या पर्यटकांना राहण्यासाठी अनुमती नाही आहे या परिसरात चार कोपऱ्यात चार छोटे तलाव आहेत त्यात सुंदर कमळाची फुले आहेत आणि इतर परिसर देखील मनाला खूप प्रसन्न करणारा आहे ताजमहलाचा संपूर्ण परिसर पहि ताजमहलाचा संपूर्ण परिसर पाहिल्यानंतर आम्ही सर्वांनी हॉटेलमध्ये जेवण केले आणि आम्ही सायंकाळच्या वेळी घराकडे रवाना झालो खरंच ताजमहल आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर खूपच मनाला उल्हासित करणारा होता ताजमहल पाहून मला खूप प्रसन्न आणि आनंदी वाटले त्यामुळे मला ताजमहल हे पर्यटन स्थळ खूप खूप आवडते